सातारा जिल्ह्यातील आत्ताची सर्वात मोठी बातमी. साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रस्ता रोको. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा 10 तास शेतीसाठी वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज सातारा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. आंदोलनावेळी बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील रस्ता रोकत शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना दिवसात 10 तास वीज पुरवावी, तसेच वीज वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांवर सुरू असणारी कारवाई थांबवावी अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारकडे केली होती. मागणी करूनही त्याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याने कोल्हापूर येथे खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरू केले असून या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सातारा येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनावेळी कोरेगावकडे जाणारा रस्ता रोखून धरत शेतकऱ्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.